रामटेक तालुक्यातील देवलापार वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या झिंझेरिया या गावात शेतात बैल चारणाऱ्या एका शेतकऱ्यावर वाघाने भयंकर हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना नुकतीच घडली आहे. जंगलसिंग उईके वय 55 वर्ष राहणार झिंझेरिया असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य हरीश उईके आणि देवलापार पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जंगलसिंग हे झिंझेरिया येथील आपल्या शेतातील धुऱ्यावर बैल चारत होते. दरम्यान वाघाने बैलांवर अकस्मात व अप्रत्याशितपणे हल्ला चढवला. त्यावेळी बैलाने बाजूला उडी मारल्याने जंगलसिंगने जोराने ओरडायला सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून चवताळलेल्या वाघाने जंगलसिंगवरच भयंकर हल्ला चढवला. आरडा ओरडण्याचा आवाज ऐकून बाजूला असलेल्या 2 शेतकऱ्यांनीही आरडा ओरड केल्याने वाघ जंगलात निघून गेला. वाघाच्या या भीषण हल्ल्यामध्ये जंगलसिंग यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर तर डाव्या हाताच्या कोहणीवर भयंकर जखमा झाल्या. वाघाच्या पंजाचे नाखून गळल्याने ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना लगेच देवलापार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिथे त्यांची प्रकृती चिंताजनक दिसल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात पाठवले आहे. जिल्हा परिषद सदस्य हरीश उईके यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबतीत संबंधित वन अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता सध्या संपर्क होऊ शकला नाही. या घटनेमुळे त्या गावासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.